पहिलाच फटका चांगला आहे, आडव्या बॅटने चेंडूला ट्रॅव्हल केलाय, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती, तिथून मात्र धावा येतील फक्त आणि फक्त एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने संघाचा श्रीगणेश झालाय एका धावेनिशी। टीम नांदा एक वरती जाऊन पोचले, बिनबाद कशी खेळली। हॅलो 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 अतिरिक्त धावली आहे वाईटच्या स्वरूपामध्ये, या अतिरिक्त धावेने धावलकामध्ये भर, धावलक दोन या अंकावरती। गोलंदाज तयार आपल्या ट्रॅक वरनं निघाला, राईट आर्म ओव्हर द विकेट, फटका जरूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय मिड ऑफला, फेकी जरूर चांगली होती, थोडीशी आउटफील्ड। हॅलो हॅलो आतापर्यंत तीन धावा धापलकावरती लागल्या गेल्यात, आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, अगदी पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहे, षटकामधले दोन चेंडू आतापर्यंत आताळले गेलेत। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरनं, यावेळेस काय हा टप्पा जर पाहिला गेला अगदी बॅटच्या समोर समोर टेमण्याचा प्रयत्न केला, फलंदाज अगदी स्थिर उभा राहिला, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरलाय। काय गोलंदाजी, अगदी भन्नाट वेग आणि त्या वेगावरचं हे नियंत्रण, नियंत्रण मित्रांनो जरूर असणं हे आवश्यक असतं गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती। यावेळेस हा फटका समोरच्या दिशेने, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, चुकी झाली आहे, मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे, चांगलं कव्हरिंग झालाय, हा निर्धाव चेंडू आलाय। गोलंदाजाचा जर विचार केला गेला, गोलंदाज आपण पाहताय सुरज सुजित चांगली कामगिरी करताना आतापर्यंत, आणि कुठेतरी बॅट्समन आकाश आणि मनोजला आतापर्यंत स्थिर ठेवलाय। धाव फलक फक्त आणि फक्त तीन या अंकावरती टीम नांदापचा, गोलंदाज तयार सुजित, राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस अक्रॉस दी बॅट, अंधाधुंद बॅट फिरवली, पंचांचं बोट आकाशाला भिडलंय, पहिला गडी बाद झालाय बायचितच्या स्वरूपामध्ये, बॅक टू द डगआउट फलंदाज बाद द मनोज। धन्यवाद आदरणीय मान्य श्री नवनाथजी कशिवली साहेब बा महाराष्ट्र पोलीस यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, अगदी आम्ही कित्येकदा म्हणतोय उभा असतोय वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला, अगदी चांगली कामगिरी यांची देखील, त्यांचं देखील शुभ आगमन झालंय, सहर्ष स्वागत, वेलकम वेलकम वेलकम। बॅट्समन आपण पाहताय खेळपट्टीवरती भरत आलाय, भरत वरती जिम्मेदारी दिली आहे, वन डाऊनला भरत आलाय, कोणत्या प्रकारची जिम्मेदारी घेईल स्वतःच्या खांद्यावरती, अगदी जर विचार केला गेला पहिले षटक मार्गस्थ आहे सुजित याचा। यावेळेस पुलटा चेंडू समोरच्या दिशेने, फटका जरूर चांगलाय, चेंडू निघून गेला, या स्पर्धेमधील पहिला षटकार A1 क्वालिटीचा दर्जेदार। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचलंय, एक गडी बाद 9 या अंकावरती टीम नांदापचा, स्कोरबोर्ड आपण पाहताय एक गडी बाद 9। अगदी जर कुठेतरी विचार केला गेला तर अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्यावरती चांगला फटका समोरच्या दिशेने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण फटका पाहिलात, सरळ चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार।
गोलंदाज पाहताय गोलंदाजी मार्क वरन नरेश वरती जिम्मेदारी दिली आहे. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरे षटक घातलेल गोलंदाज नरेश. अगदी जर या मैदानाचा विचार केला गेला ना तर मित्रांनो काही अडथळे आले, खूप मोठा अडथळा. अगदी जर स्पर्धेचा विचार केला गेला तर जीकेएस कॉलेजच्या लगत ही स्पर्धा घडवली गेली होती, मात्र काही कारणास्तव पण मात्र कुठेही मागे न फिरता एम के मना स्पोर्ट्स चिंचवलीची ही मेहनत आपण पाहिली. अवघ्या 24 तासांमध्ये हे मैदान आपण पाहताय तुमच्यासाठी उपलब्ध केलं गेलं. अवघ्या 24 तासांमध्ये दिवस रात्र मेहनत करून मात्र एम के मना स्पोर्ट्स चिंचवलीने हे मैदान घडवलं. अगदी विचार केला गेला ना तर या मैदानामध्ये अगदी कोणी विचार देखील केला नसता की हे मैदान होऊ शकते, घडू शकते. मात्र अनिश्चितता जरूर दाटली होती. अगदी कुठेतरी काही लोक देखील म्हटले होती स्पर्धा पुढे ढकला, मात्र जिद्द सोडली नाही, ती चिकाटी आणि ती मेहनत इथून मात्र दाखवून दिली एम के मना स्पोर्ट्स चिंचवलीने. आणि आपण पाहताय आज ज्या दिवशी स्पर्धा घडणार होती त्याच दिवशी स्पर्धा मात्र पार पडताना जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी असेल एम के मना स्पोर्ट्स चिंचवलीचा. आणि बॅट्समॅन आपण पाहताय डॅनी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरन. यावेळीस थोडासा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांच्या आत समांतर धावाली अवांतर. अवांतर धावेने धापलक एकने पुढे जाऊन पोहोचेल, ते मात्र 10 अंकावरती. 10 आकड्याचा विचार केला गेला तर इथून मात्र आठवण करून देताना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर त्यांचा जर्सी क्रमांक आपण पाहताय 10. जमलेल्या तमाम क्रिकेट राजाचं, क्रिकेट मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत मनस्फूर्ती चषक 2023 मध्ये. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडूवाला नाही आहे, समोरच्या दिशेने मिड ऑफचा क्षेत्र रक्षक आलाय, मात्र तोपर्यंत आपण पाहाल एक सिंगल. ही सिंगलच्या मदतीने धावपलक 11 11 अंकावरती. 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या टीम नांदपची. गोलंदाज तयार. यावेळीस अक्रॉस दी बॅट शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचे हात पुन्हा एकदा समांतर दिशेमध्ये. ही देखील धावाली अवांतर, कुठेतरी चुक्या सुधराव्या लागतील. अगदी जर विचार केला गेला तर गोलंदाज कुठेतरी दिशा बरकटतोय, त्याला लाईन आणि लेंथ आठवावी लागेल. जर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक मारा ठेवायचा असेल संघाला, कमी धावांपर्यंत रोखायचं असेल समोरच्या टीम्सला, तर इथून मात्र संघर्ष करावा लागेल. चांगली गोलंदाजी आत लावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस काय फटका, फटका जरूर कन्वर्ट झालाय, चेंडू निघून जाईल, चेंडू गेलाय 4 फॉर 8, 6 धावांसाठी षटकार. या 6 रन्स ऍड केल्या जातील. या 6 रन्सच्या मदतीने आपण पाहाल धावपलक 6 ने पुढे जाऊन पोहोचेल 18 अंकावरती. 18 अंकाचा विचार केला गेला तर आठवण इथून मात्र झाली एंग्री कॅप्टन विराट कोहली सर. कळंबोल टीम नो टीम मीटिंग, कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल वेळेचं भान राखायचं आहे. स्पर्धा खूप उशिराने सुरू झाली आहे, आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावपलक 18 या अंकावरती. अगदी जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करून 1 गड्याला बाद देखील केलं होतं. कुठेतरी थोडासा महागडा म्हणावा लागेल गोलंदाज नरेश. अगदी इथं जर विचार केला गेला फलंदाज भरतचा तर त्याने मात्र 2 षटकार लगावलेत, लगातारचे 2 षटकार आलेत त्याच्या बॅटमधनं. यावेळेस हा देखील फटका चांगला आहे, चांगला आहे, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. या स्पर्धेमधील पहिली षटकार आहे. या स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक फलंदाज भरतच्या नावावरती गेली. अगदी जर विचार केला गेला तर इथून आपला दबदबा दाखवताना पंच दर्शवताना डेड बॉल. गोलंदाज तयार.
नरेश यावेळी स्ट्राइक चेंज केलाय राइट आर्म राउंड द विकेट इन साइड एज पकड़ला झेल संपलाय फलंदाजाचा खेल फलंदाज झालाय फेल त्याला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला जर विचार केला गेला भरत एक सेट बैट्समन होता जे ज्या बैट मधन आपण तीन षटकार पाहिले होते अगदी पहिले षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आणि तदनंतरचे हे गोलंदाज नरेश वरती चरावलेले दोन आघात आपण पाहिलेत गोलंदाज तयार म्हणण्यासाठी यावेळेस कुठेतरी फटका कन्वर्ट करायचा होता बॅकवर्ड बाउंड्री लाईनकडे पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपलं जाऊन पोहोचलंय टीम नांदापचा तीन गडी बाद 24 अंकावरती स्पीड अप करा विनंती असेल दोन्ही टीम्सला पंचा पत्ता किंवा द्या आदरणीय मणिश्री गणेश जी कशिवले साहेब आपणास विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे सहर्ष स्वागत वेलकम 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 मन्यास्मृती चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वर्ण मेघनाथ खूप अनुभवी गोलंदाज खूप अनुभवी खेळाडू आपण पाहताय गोलंदाज मेघनाथला आपण पाहताय खूप अनुभवी गोलंदाज आहे खूप अनुभवी खेळाडू आपण हा पाहताय अधिक जर विचार केला गेला तर कित्येक वर्षापासून हा टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती खेळ करतोय एक सिंगल जरूर पूर्ण झाली आहे अगदी जर मागच्या हंगामामध्ये कलंबुल टीमचा विचार केला गेला तर खूपशी पारितोषिके आणि खूपशा स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला दबदबा ठेवून दिला अगदी जर विचार केला गेला तर 2021 साली हाच खेळाडू खरिवलीच्या मैदानावरती काय खेळली झाली होती मात्र काही क्षणामुळे काही कारणास्तव कुठेतरी बॅकफुटला राहावं लागला इथून मात्र चांगला कॉल नाही आहे चांगला कॉल नाही आहे क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाही आहे फलंदाज बाद झालाय धावचीच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल बॅक टू द डगआउट फलंदाज बाद आपण पाहता बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गिरीश कुठेतरी जर पाहिलं गेलं तर फळी जी पहिली फळी आहे ना ती कोसळली आहे ती फळी कोसळल्यानंतर कुठेतरी फलंदाज इथून मात्र आपण पाहताय खेळपट्टीवरती टिकत नाही आहेत कुठेतरी कमबॅक करावा लागेल जर या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवायचं असेल तर इथून मात्र संघर्ष करावा लागेल यावेळी समोरच्या दिशेने फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाला आहे लॉंग ऑफवरनं एकच धाव घेतली एक कॉल चांगला होता एका धावीच्या मदतीने सिंगल ऍड होईल धाव फलकामध्ये सिंगलच्या मदतीने धाव फलक 27 विनंती असेल सर्व प्रेक्षकांना प्लीज आपण रोडवरती गाड्या लावू नका पार्किंग झोनमध्ये आपल्या गाड्या पार्क करा विनंती असेल नम्रतेची विनंती गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वर्ण मेघनाथ यावेळेस बॅटची इन साइड एज घेतली आहे चेंडू रवाना झालाय आपण पाहताय क्षेत्ररक्षकाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावांचा मनसुबा इथे मात्र सफल ठरलाय या दोन धावा ऍड होतील धाव फलकामध्ये दोनने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल 29 या अंकावरती अगदी जर विचार केला गेला तर मातीची खेळपट्टी आणि चार षटकाचा सामना आहे मातीच्या खेळपट्टीवरती 40 धावा तर खूप झाल्यात जर गोलंदाजीचा अटॅक चांगला असेल तर यावेळेस हा फटका चांगला आहे समोरच्या दिशेने
चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाघाची दहाड फोडलाय पहाड, हा निघाला दर्जेदार षटकार। गोलंदाज तयार मेघनाथ, रायटम ओवर द विकेट। यावेळेस गुडलेन स्पॉटला टप्पा होता, गुडलेन स्पॉटला टप्पा होता, तदनंतर चांगली गोलंदाजी, थोडस ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू टेमण्याचा प्रयत्न, आणि प्रयत्न इथून मात्र सफल ठरला। निर्धाव चेंडू आला, निर्धाव चेंडूच्या सांगतेने हे षटक संपलंय। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक जाऊन पोहोचलाय, ते मात्र 35 या अंकावरती चांगली सरासरी गाठली गेली आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलं। 11.700 ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली आहे। अगदी जर विचार केला गेला तर डेथ ओव्हर हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल, आणि ज्या गोलंदाजावरती जिम्मेदारी असेल ती जिम्मेदारी मात्र पार पाडेल का गोलंदाज सचिन। सचिन जर या नावाचा विचार केला गेला तर पुन्हा एकदा आठवण झाली आहे, सचिन रमेश तेंडुलकर सर। अगदी जर विचार केला गेला तर त्यांची इंटरव्ह्यू घेतली गेली, तदनंतर ते म्हटले की अगदी विचारलं गेलं की तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह जे समोरच्या दिशेने फटके खेचता, तर अगदी ते फटके तुम्ही कोणत्या ठिकाणी प्रॅक्टिस केली आणि ते फटके कुठून शिकलात, तर तेव्हा मात्र त्यांचं उत्तर ऐकण्याजोगतं होतं। कारण की ते तेव्हा म्हटले की मी जिथे प्रॅक्टिस करायचो खेळ करायचो त्यावेळेस दोन्ही साईडला बिल्डिंग्स आणि समोर एकदम छोटीशी बाल्कनी आणि त्या छोट्याशा एरियामध्ये मी प्रॅक्टिस करत, त्यामुळे मी समोरच्या दिशेने चांगले फटके खेचतोय। यावेळेस पहिला चेंडू, पंचांचा इशारा, बीमर चेंडू चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही, दगडी चाळीमधून एकच आवाज, चुकीला माफी नाही, उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट, फलंदाजाला सुवर्ण संधी, सोने पे सुहागा। अगदी जर विचार केला गेला तर फलंदाजाला सुवर्ण संधी, जहा भी मारो जैसे भी मारो सिर्फ रनआउट नाही होना। यावेळेस संधी गमावली आहे, संधी गमावली आहे, धावचीत बनेल का, तर यस नो डाऊट, फलंदाज बाद धावचीतच्या स्वरूपामध्ये जर आणि तरला, मी मगाशीच म्हटलं होतं महत्व नाहीये, इथून मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये हा गडी झालाय बाद फ्रीडचा चेंडू होता, मात्र सुवर्ण संधीचा लाभ घेता आला नाहीये। यस डी जे न्यू बॅटर आपण पाहताय रोहितला, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरनं। यावेळी साफटका चांगलाय, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्र रक्षक आलाय लॉंग ऑफ मधनं, जोपर्यंत फिकेल तोपर्यंत एक सिंगल, ही सिंगल ऍड केली जाईल, सिंगलने धावपलक पुढे जाऊन पुजेल। 37-37 अंकावरती गडी जर पाहिले गेले आतापर्यंत गडी बाद झालेत ते मात्र पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात त्या 37। प्रथमतः नाणेफेक जिंकली कळंबोली संघाने आणि क्षेत्र रक्षण स्वीकारला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं नांदप संघाला। यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरनं हा चेंडू गेला, चांगलं क्षेत्र रक्षण, चांगलं कव्हरिंग, एक सिंगल, ही सिंगल ऍड होईल धावफलकामध्ये, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 38-38 या अंकावरती। आतापर्यंत तीन चेंडूंची हाताळणी झाली आहे, गोलंदाज तयार। यावेळेस बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये, बॅट बॉलचा संपर्क नव्हता, निर्धाव चेंडू झालाय, चांगला कमबॅक। अगदी जर विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत। यावेळेस अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला, मतलब चांगलं कव्हरिंग झालंय, हा देखील निर्धाव चेंडू आलाय, आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली, सॉरी सिंगल आली, ही सिंगल ऍड होईल धावफलकामध्ये, या सिंगलच्या मदतीने धावफलक 39-39 या अंकावरती। अगदी शेवटचा चेंडू असेल आणि किती धावा रोखल्या जातील,
यावेळी चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आणि पंचांचा इशारा आलाय. षटक समाप्तीचा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धापलक जाऊन पोहोचला 39 अंकावरती 24 चेंडू आणि आवश्यकता असेल 40 धावांची. प्रति षटकामध्ये 10 धावा कुटाव्या लागतील. टीम कळंबोलीला विनंती असेल लगेचच आपण क्षेत्ररक्षण. यापुढील होणारी लढत असेल एकवीरा नडगाव विपक्ष वालकस. दोन्ही टीम्सचे कर्णधार नाणेफेक कक्षामध्ये या. तर विनंती असेल आदरणीय साई सावंत आपणास विनंती असेल आपण साई सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हा. साई सावंत विनंती असेल वालकस संघाचा कर्णधार आणि टीम नडगाव संघाचा कर्णधार. आपण नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये या. तर वळूयात मान्यवरांच्या साई सन्मानाकडे. आदरणीय बाबा शेट यांचा शाही सन्मान केला जाईल. मी विनंती करेन मधुकरजी कशिवले साहेब आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे. आदरणीय बाबा शेट यांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य लाभलंय. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहताय. अगदी सामाजिक किंवा आर्थिक कार्य असू द्या मात्र बाबा शेट यांचा खूप मोठा हातभार असतोय. त्यांचा शाही सन्मान केला जातोय. माई शुभ देणारी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शाही सन्मान केला जातोय. आपण आलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. आदरणीय रुपीजी हरट साहेब यांचा शाही सन्मान केला जाईल. मी विनंती करेन कैलासजी कशिवले आपल्या शुभ हस्ते आदरणीय रुपीजी हरट साहेब यांचा शाही सन्मान करा. माहिती उप देणारी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन शाही सन्मान केला जातोय. आदरणीय रुपीजी हरट साहेब आपण आलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. ऋणी आहोत आम्ही आपुले देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपुले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मानितो आपले मनापासून आभार. मानितो आपले मनापासून आभार. आदरणीय बजरंगजी लोणे साहेब आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन पंकजी कशिवले आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे. आदरणीय संतोषजी धोंडू कशिवले साहेब आपणास विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आदरणीय सतीशजी लोणे साहेब यांचा शाही सन्मान करतील. मी विनंती करेन राहुल भोईरा आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे. माई शुभ देणारी शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन शाही सन्मान केला जातोय. तर नक्कीच
आदरणीय शाही सावंत यांचा देखील शाही सन्मान केला जाईल। एक जर विचार केला गेला तर या विभागामधील एक दर्जेदार कलाकार आणि अगदी जर विचार केला गेला तर या विभागामध्ये जर अगदी कोण वेगवेगळ्या जर हेअरस्टाईल कुठून येत असतील ना तर साई सावंत यांच्या मार्फत येत आहेत। त्यांचा शाही सन्मान मी विनंती करेन। रुपेजी कशिवले आपले शुभ हस्ते त्यांचा शाही सन्मान करायचा आहे। एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहताय साई सावंत, एक युवा नेतृत्व। आदरणीय संतोषजी कोशिबले साहेब आपणास विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हा। पंच दर्शवताना व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि तदनंतर बाईक या चार आणि पाच रन्स ऍड केल्या जातील धाव फलकामध्ये। या पाच धावांच्या मदतीने धाव फलक 17 अंकावरती एक अशुभ आकडा मानला जातोय। यावेळेस पुलटा चेंडू अक्रॉस दी बॅटने फटका खेळलाय जरूर, चेंडू रवाना झालाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे, क्षेत्र रक्षक आलाय मात्र चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंदन करीत चौकार। तर यापुढील वळूयात शाही सन्मानाकडे। आदरणीय माननीय श्री ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांचा शाही सन्मान केला जातोय। मी विनंती करेन नमनाजी कशिवले साहेब आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे। यावेळेस अगदी खोडून काढण्याचा प्रयत्न असफल, निर्धाव चेंडू आलाय। एक चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी देखील म्हणावी लागेल। अगदी जर विचार केला गेला तर टीम कळंबोली 40 धावांचा पाठलाग करताना आणि आतापर्यंत धावा लागल्या गेल्या धावफलकावरती 21। यावेळेस हा फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडू निघून गेलाय प्रेक्षक राजाच्या भेटीला। 6 धावांसाठी दमदार दर्जेदार षटकार। गोलंदाज तयार, राईट आर्म राउंड द विकेट। यावेळेस अंदाधुंद बॅट फिरले, बॅट बॉलचा संपर्क झाला नाही, पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय बिनबाद 27 अंकावरती। अगदी जर विचार केला गेला तर आवश्यकता असेल इथून मात्र फक्त आणि फक्त ती मात्र 13 धावांची। वालकस संघाचा कर्णधार आणि एकवीरा नटगाव संघाचा कर्णधार विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी, नाणेफेक कक्षामध्ये जोडा। गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्क वरना डॅनी वरती जिम्मेदारी दिली गेली आहे। यावेळेस चुकीचा चेंडू पंचांचा इशारा आलाय, बीमर चेंडू फ्रीट असेल अगदी जर विचार केला गेला। एक धाव ऍड होईल धाव फलकामध्ये, पुढील चेंडू फ्री हिट। जहा भी मारो जैसे भी मारो जैसे भी चाहो सिर्फ और सिर्फ रन आउट नाही होना। गोलंदाज तयार। यावेळेस मित्रांनो फ्री हिट आहे, एक धाव आली आहे
लेखबाईच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवताना मी विनंती करेन ना आदरणीय बजरंगजी लोणे साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्या. वालकस विपक्ष एकविरा नांदगाव या दोन टीम्स मध्ये धावफलक 29 या अंकावरती जाऊन पोहोचले. फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता असेल. सर्व प्रेक्षक राजा व खेळाडूंना विनंती असेल, आपण रस्त्यावरती बाईक किंवा आपल्या ज्या गाड्या त्या पार्क करू नका. पार्किंग एरिया आहे, त्या पार्किंग एरियामध्ये आपल्या गाड्या पार्क करा. नम्रतेची विनंती असेल. यावेळेस अक्रॉस द बॅट हा फटका देखील चांगला आहे. ग्राउंडच्या सहायतेने आपण पाहताय कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला डकून काढलंय. एक सिंगल आली आहे, ही सिंगल ऍड होईल धाफलकामध्ये. या सिंगलच्या मदतीने धाफलक जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. धाफलक 30 या अंकावरती. अजूकही आपण पाहताय 15 चेंडूंचा खेळ शेष आणि आवश्यकता असेल ती मात्र फक्त आणि फक्त 10 धावांची. 15 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा पंच दर्शवताना बीमर गोलंदाज इथून मात्र बाद. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये त्याला मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. दोन बीमर हाताळलेत. ही एकदा ही सिंगल ऍड होईल धावफलकामध्ये. धावफलक 31 9 धावांची आवश्यकता असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. यावेळेस हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे मात्र फ्रीटचा चेंडू आहे. एक सिंगल. तर भरतला सुवर्ण संधी असेल. तर त्याने जर 3 षटकार मारले तर आदरणीय अनु पवार यांच्याकडनं 10,000 रुपयांची कॅश प्राईज असेल. चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 रन्स ऍड होतील धावफलकामध्ये. 4 धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती. गोलंदाज यार गोलंदाजी मार्क वरनं रुपेश. यावेळेस हा फटका चेंडू ट्रॅव्हल झालाय 6 धावांमध्ये. हा विजयाचा षटकार आलाय. अडलक किंवा नांदा. तर सामनावीरचा पुरस्कार जातोय कळंबोली टीमचा. तारणहार नरेश. आपण यायचं ज्यांनी षटक एक षटक आदळलं, 2 गडी बाद करून 15 धावा दिल्या आणि फलंदाजी करताना ज्याने मात्र 33 धावांचं योगदान दिलं. कळंबोली संघाचा तारणहार नरेश आपणास विनंती असेल, आपण मुख्य मंचावरती या.
तर नरेशला विनंती असेल, त्याने 33 धावा कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना 15 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. कळंबोली संघाचा नरेश ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर मी विनंती करेन आदरणीय सुनीलजी कशिवले साहेब आपल्या शुभ हस्ते पुरस्कृत करायचे. नक्कीच आपण पाहता गिफ्ट एम्पायर थम्सअप, त्यानंतर स्वीट बॉक्स, त्यानंतर ट्रॉफी आणि 90 डिग्री यांची पेस्ट्री देऊन पुरस्कृत केल्या जात आहे. एकवीरा नडगाव आपले क्षेत्र रक्षण त्वरित सजवा टीम एकवीरा नडगाव. तर आदरणीय मनीष श्री मंगेश बुद्धे साहेब यांचा शाही सन्मान केला जातोय. मी विनंती करेन केला जे कशिवले आपले शुभ असते साहेबांचा शाही सन्मान करायचा. विनंती असेल फलंदाज जा वाल्कस टीमचे फलंदाज आपण लगेचच खेळपट्टीचा ताबा घ्या. आदरणीय मनीष श्री अशोकजी कशिवले साहेब आपणास विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये मुख्य मंचावरती आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आदरणीय सुभाषजी कशिवले साहेब आपणास देखील विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. गोलंदाज आपण